राष्ट्रवादीची मुंबईमध्ये 7 जागा लढण्याची तयारी. महायुतीमध्ये राष्ट्रवादी लवकरच मुंबईतल्या जागांसंदर्भात प्रस्ताव ठेवणार. मुंबईत मुंबादेवी, भायखळा, अणुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द, शिवाजीनगर, वांद्रे, पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघ लढण्याकरता राष्ट्रवादी इच्छुक. भायखळ्यामध्ये समीर भुजबळ, अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये नवाब मलिक, वांद्रे पूर्वमध्ये झीशान सिद्दीकी आणि चेंबूरमधून सिद्धार्थ कांबळे राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवण्यास इच्छुक. राष्ट्रवादीकडनं जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांची घोषणा. 12 जागा लढवणार राष्ट्रवादी एकटी लढणार. ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती. आदित्य ठाकरेच काय, शिंदे फडणवीस यांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट. जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं, राज ठाकरेंची टीका. संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागल्याचीही टीका. जळगाव जिल्ह्यात प्रहार पक्ष विधानसभेची जागा लढवणार, बच्चूकडूंची घोषणा. तर विधानसभेला महायुतीमध्ये राहायचं की नाही याबद्दल प्रहार पक्ष 1 सप्टेंबरला भूमिका स्पष्ट करणार. जागा वाटपासंदर्भात मवियाची मुंबईमध्ये बैठक. ठाकरेगट 20-22, काँग्रेस 13-15, तर शरद पवार पक्ष 5-7 जागांबद्दल आग्रही. काही जागांचा पेच अद्यापही कायम. मवियाच्या बैठकीत मुंबईतल्या जागांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा. मुंबईतल्या जागा मेरिटनुसार लढण्यावर मवियात एकमत. 26 तारखेला मवियाची पुन्हा एकदा मुंबईत ट्रायडंट हॉटेलला बैठक. वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. मुंबईतल्या जागा वाटपात मवियात शिवसेना ठाकरेगटच मोठा भाऊ. ठाकरेगटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी सकारात्मक. मवियाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांची माहिती. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्यावर बोलू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांची प्रवक्त्यांना सूचना. लवकरच शक्ती कायदा मंजूर करणार, यवतमाळच्या कार्यक्रमात अजित पवारांची घोषणा. रोहित पवारांचं पंतप्रधानांना पत्र, महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही त्यामुळे शक्ती कायदा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात लागू करावा, रोहित पवारांची पत्रातनं मागणी. विकृतांना अद्दल घडवण्यासाठी अजित पवारांचा जालिम उपाय, चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्यांना जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा व्हावी. बदलापूर अत्याचाराच्या घटनेवर अजितदादांनी व्यक्त केला तीव्र संताप. पुण्यामध्ये मुसळधार पावसात शरद पवारांचं निषेध आंदोलन. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केलं आंदोलन. स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, शरद पवारांचा इशारा. पुण्यातल्या निषेध आंदोलनात शरद पवारांनी आंदोलकांकडून वाचून घेतली शपथ. मुंबईत शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरेंचं आंदोलन. काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीकडनं बदलापूर घटनेचा निषेध. आंदोलनात आदित्य ठाकरे, संजय राऊत सहभागी. राज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये 1000 बलात्काराच्या घटनांची नोंद. नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डचं राज ठाकरेंकडून वाचन. आज ज्यांनी बंद पुकारला त्यांच्या काळातही हे प्रकार झाले आहेत, राज ठाकरेंचा मविया सरकारवर निशाणा. बदलापूर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना मवियाकडून राजकारण, प्रवीण दरेकरांचा गणाघात. आंदोलन फेल जाऊ नये याकरता मवियाकडून बंद मागे घेतल्याचीही टीका. सत्ताधारी पक्षाकडनं प्रतिकात्मक आंदोलनाची गरज नव्हती, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. भाजपने मवियाविरोधात आंदोलन केल्याची शिरसाट यांची टीका. बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हे दाखल. पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाउंट केलं ब्लॉक, आरोपींचा शोध सुरू. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींची एसआयटीकडनं चौकशी. तिसऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी होणार. बदलापूर प्रकरणी मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा. अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला तात्काळ न कळवल्यानं कारवाई. शहापूरमधील सर्व शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मनसेची मागणी. उपाययोजना न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा. बदलापूर घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती. शाळेच्या उपहारगृहात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडनं 7 वर्षीय चिमुकलीवर 4-5 वेळा अत्याचार. मुलाला अटक. वसईत सावत्राईकडनं 2 लहानग्यांवर घरात अत्याचार. घरातील भांडी घासणं, फरशी पुसणं, झाडू मारणं यासाठी अत्याचार केल्याची माहिती. वडिलांकडनं सावत्राई विरोधात गुन्हा दाखल. आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर आश्रम चालकाचाच अत्याचार. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. आश्रमचालक दादासाहेब अकोलकरला अटक. सांगलीच्या संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रेकॉर्डवरील संशयित आरोपी संजय मानेकडनं 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. 2 तासात आरोपी संजय मानेला बेड्या.
वाशिममध्ये 14 वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार, पोलिसांनी तिघांना केली अटक. गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे, पंढरी फुफाटे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नाशिकच्या सिडको परिसरात 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाकडनं विनयभंग, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नालासोपाऱ्यात 17 वर्षीय मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार. तुळींस पोलिसांकडनं दोघांनाही अटक. दोघांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीची चॉकलेटचं आमिष दाखवून छेडछाड. तुमसर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तरुणाला केली अटक. भर रस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला नागरिकांचा चोप. कोल्हापूरच्या कागल MIDC जवळची घटना, व्हिडिओ व्हायरल. यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे काही महिलांचा गोंधळ. ठाणेदारच्या बदलीसाठी पारधी समाजाच्या महिलांकडनं घोषणाबाजी. आदित्य ठाकरे 25-26 ऑगस्टला 2 दिवसाच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. शिवसेना शिंदे गटाच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा. कन्नडमध्ये घेणार शिवसंकल्प मेळावा. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. विद्यमान आमदार मोनिका राजळेंना पक्षातनं विरोध. निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून गोकुळ दौंड यांचं मोठं शक्तीप्रदर्शन. राज्यामधील लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेल्यांची संख्या 2 कोटींवर. नव्याने अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये 3 हप्ते मिळणार. आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा. लाडकी बहीण योजना टिकणार नाही. मध्य प्रदेशात अशा योजना बंद करण्याची वेळ सरकारवर आली, तशीच वेळ महायुती सरकारवर येणार. शेकापचे जयंत पाटील यांची टीका. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी एसटी महामंडळाकडनं चौकशी सुरू. सरकारने दिले होते चौकशीचे निर्देश. 3 दिवसात अहवाल सादर करणार. 2 बडे अधिकारी, नियंत्रकांच्याही बदल्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते केले, पण कोकणातले रस्ते अजूनही खराब. मुंबई गोवा महामार्गाच्या स्थितीवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा सरकारला घरचा आहे. मुंबईच्या अंधेरीतील PNT कॉलनीत मेट्रोच्या कामामुळे सोसायटीमध्ये मोठं भगदाड. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं खड्डा बुजवण्याचं काम सुरू. पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर दुर्घटना. हेलिकॉप्टरमध्ये 1 जण 1 जण गंभीर. पुण्याहून हैदराबादला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती. भिवंडीत मुसळधार पाऊस. शहरातील भाजी मार्केट, 3 बत्ती परिसरात गुडघाभर पाणी, तर नारपोली, कमला हॉटेल आणि कल्याण नाका परिसरात रस्त्यावर साचलं पाणी. वसई विरार नालासोपाऱ्यात रिमझिम पाऊस. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची रिपरिप. पावसामुळे हवेमध्ये गारवा. अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल घाटामध्ये दरड कोसळली. बांधकाम विभागाकडनं दरड हटवण्याचं काम सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील देवगोई घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. कोसळलेल्या दरडीमुळे वळण रस्त्यावर वाहतूक बंद. पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. धामणी धरणातनं 5,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. पुणे येथील खडकवासला धरणातनं 23,122 क्युसेक पाण्याचा मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू. अग्निशमनकडनं नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना. पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये 53,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. नीरेच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणामध्ये मोठी आवक. मुसळधार पावसामुळे उजनी धरणातनं 31,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भीमा आणि नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा. छोटी मंदिरं पाण्याखाली. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाले प्रवाहित. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरनं वाहणारी वरखेडी नदी धोक्याच्या पातळीवर. जिल्ह्यामधल्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धुळे शहरात सलग 3रा दिवशी मुसळधार पाऊस. नागरिकांची तारांबळ. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे गांधारी नदीला पूर. परभणी जिल्ह्यामध्ये सलग 2रा दिवशी पावसाची जोरदार हजेरी. सेलू, जिंतूर, सोनपेठ, पालमसह परभणी तालुक्यातही पाऊस. पिकं पाण्याखाली. भंडाऱ्याच्या मोरी तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिरलं पाणी. नागपूरमध्ये दमदार पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे वाहतुकीला अडथळा. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सलग 3रा दिवशी मुसळधार. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट.